नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्ज वितरण नियमाचा फटका शेतकऱ्यांना. शेतकरी सुलतानी व आसानी संकटात. महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामार्फत चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. आता बातम्या सविस्तररित्या. निसर्गाची अवकृपा व सततच्या नापिकीमुळे सरकारने 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडीचे नोटीस पाठवून आम्ही सरकारपेक्षाही मोठे हे सिद्ध करून दाखवले. खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले. यात अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक उपस्थित होते. यात प्रमुख अतिथी म्हणून सौ नलिनी काकडे व गुणेश्वर गजबिये उपस्थित होते. अंजनगाव सुरजी येथील दर्यापूर तालुक्यात शहानूर पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू असताना भंडाराजी येथे अजूनही बोरवेल मधून पाणी पुरवठा होत असून एका बोरवेल मधून गावाला पाणी पुरत नसल्याने पुष्कळ पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीत गावात निर्माण झाल्याने नवीन बोरवेल करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामपंचायत सदस्य निलेश राक्षसकर यांनी आज 21 तारखेपासून ग्रामपंचायत भंडारा समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विद्युत केंद्राच्या चेंबरी गार्डन येथे सर्व नागरिकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या योग भवनाचे उद्घाटन व चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.